जय हिंद मित्रांनो, मी प्रफुल गेडाम आपल्या जेएसएम फिजिकल अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजचा आपण व्हिडिओ एबीसी वर्कआउटबद्दल पाहणार आहे. एबीसी वर्कआउट काय आहे, कसं आहे, याचे फायदे काय आहे याबद्दल परिपूर्ण आपल्याला या व्हिडिओमध्ये माहिती पाहायची आहे. व्हिडिओ बिलकुल स्किप न करता तुम्हाला पाहायचा आहे. व्हिडिओला लाईक करा. जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. बाजूचे बेल आयकॉन नक्की सिलेक्ट करा. अशीच फिजिकल विषयी माहिती, नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत येत राहतील. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया.
मित्रांनो, आपला आता एक एबीसी वर्कआउट संपलेला आहे. आता आपण बॉडी रिलॅक्स करण्यासाठी आपण आता 4 ते 5 एक्सरसाइज तुम्हाला जॉगिंग करता करता त्या एक्सरसाइज करायच्या आहे. त्यांनी मित्रांनो तुमची थोडंसं बॉडी वर्कआउटमुळे पूर्ण अशी फिट झाली आहे, पॅक झाली आहे. त्यांनी थोडंसं त्या 4-5 एक्सरसाइज केल्याने जॉगिंग करता करता तुम्हाला थोडंसं बॉडीला रिलॅक्स होईल. त्या आपण आता कशा प्रकारे करणार आहे ते आता आपण पाहणार आहे. आपलं आता मित्रांनो एबीसी वर्कआउट संपलेलं आहे. तर त्यामधले प्रत्येक एक्सरसाइज तुम्हाला स्टेप बाय स्टेप करणे आहे. ॲथलीटच्या जीवनातला सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे तो म्हणजे एबीसी वर्कआउट. कारण की आपल्या पोलीस भरतीमध्ये किंवा सैन्य भरतीमध्ये आपल्याला या पोलीस भरतीमध्ये आपल्याला 4 इव्हेंट ॲथलेटिक्समधले आहे. 1600 मीटर, 100 मीटर, शॉर्ट फूट आणि लाँग जम्प. या वर्कआउटने तुम्हाला या 4ही इव्हेंटले खूप जास्त फायदा होणार आहे. आणि फायदा म्हणजे असा, तुमची जी लोअर बॉडी आहे, तुमची लोअर बॉडी धावण्यासाठी परफेक्ट बनणार आहे. त्याने तुमच्या पायाच्या ज्या थाईजमध्ये पॉवर वाढणार आहे. प्रत्येक तुमच्या थाईजच्या पूर्ण ॲप्स अलग अलग निघणार आहे मित्रांनो. हे वर्कआउट करणं तुम्हाला अतिशय अतिशय फायदेशीर ठरणार आहे. हे मित्रांनो तुम्हाला हप्त्यातून एकदा करावंच लागणार आहे. आता एबीसी वर्कआउटमधले जे प्रत्येक एक्सरसाइज जे आहे, जे सिंगल पायाची जी एक्सरसाइज आहे, ते आपल्याला सिंगल पायाची एक्सरसाइज 4 करायची आहे. आणि जे दोन्ही पायाची जे एक्सरसाइज आहे ते तुम्हाला 3 करायची आहे. हे वर्कआउट जे आहे ते 45 मिनिटापासून तर 55 मिनिटापर्यंत किंवा 50 मिनिटापर्यंत हे तुम्हाला वर्कआउट आहे. ते हप्त्यातून एकदा करणं अतिशय गरजेचं आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करा. जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. बाजूचे मित्रांनो बेल आयकॉन नक्की सिलेक्ट करा, त्यामुळे फिजिकलविषयी नवनवीन माहिती सर्वात आधी तुमच्यापर्यंत येत राहतील. चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. जय हिंद.